तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये. आज आपण सुजीचा हलवा ही रेसिपी घरच्या घरी ट्राय करणार आहोत. आणि सुजीचा हलवा जो आहे तो आपण प्रसादासाठी पण बनवतो. सत्यनारायणची पूजा असू देत, त्याच्या प्रसादासाठी आपण कुठलाही कशाचा सण असला आणि देवाचा काही प्रसाद आपल्याला करायचा असला तर आपण सुजीचा हलवा हा अवश्य बनवतो. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे हे तुम्हाला मी दाखवते. हे मी सुजी घेतलेली आहे, हे तूप घेतलेलं आहे, हे जे आहे ते मी ह्याचे काप घेतलेले आहेत, काजूचे काप घेतलेले आहेत, वेलची पूड घेतलेली आहे, हे जे आहे ते मी ह्याचे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, बदामाचे काप घेतलेले आहेत आणि साखर घेतलेली आहे. तर एवढ्याच्या साहित्यापासून आज आपण सुजीचा हलवा छानसा असा प्रसादासारखा बनवूयात. तर आपण आता चालू करूयात हलवा बनवण्यासाठी. तर त्याच्यासाठी मी गॅसवरती हे कढई ठेवलेली आहे. मी गॅस जो आहे तो चालू करत आहे आणि सायमल्टेनियसली एका बाजूला आपण हे पाणी गरम करायला ठेवणार आहोत. आपली कढई चांगली तापलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये हा जो गरा घेतलेला आहे किंवा सुजी घेतलेली आहे ती आपण टाकूयात आणि ह्याला चांगलं असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर ह्याला चांगलं आपण लाल गरा होईपर्यंत, आपली सुजी होईपर्यंत ह्याला चांगलं आपण भाजून घ्यायचं आणि कंटिन्युअसली ह्याला आपण हलवत राहायचं. नाहीतर एकच बाजू जी आहे गऱ्याची ती भाजली जाते खालची आणि करपली जाते आणि त्याचा जो स्वाद आहे तो करपट लागतो. त्याच्यामुळे हे आपण सायमल्टेनियसली सारखं हलवत राहायचं. आणि चांगलं भाजायचं ह्याला. आपण भाजत भाजतच आपण थोडं थोडं तूप ह्यात टाकून घेऊया. जे तूप आपण घेतलेलं आहे ते मी टाकून घेत आहे. तूप भरपूर टाकायचं म्हणजे आपला हलवा जो आहे तो चांगला असा सुटसुटीत आणि छान होतो. तूप टाकल्यापासूनही ह्याला चांगला असं आपण हलवून घ्यायचं, लालसर कलर येईपर्यंत ह्याला आपण भाजायचं. जेवढं भाजाल तेवढी ह्याची चव छान लागते. तूप टाकल्यानंतर बघा आपण हे कसं घमघमाट ह्याचा सुटलेला आहे किचनमध्ये. नेहमी आपण प्रसादासाठी बनवतो त्या पद्धतीचाच आपण बनवणार आहोत आणि तसाच बनतो हा. आणि ह्याला लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात. आपण बघू शकतोय कंटिन्युअसली ह्याला आपण असं हलवत बसायचं, त्याशिवाय नाहीतर हे जास्त एकाच बाजूला करपला जातो आणि करपटशी चव लागते. तर आपण आता हे लालसर कलर होत आलेला आहे आपण बघू शकताय, चांगला लालसर कलर होत आलेला आहे. तर गॅस मी कमी करते. गॅस कमी केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये हे जे वेलची पूड आहे ती टाकून घेते, बदामाचे काप केलेले आहेत ते टाकून घेते. आपण जे जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया. हे पिस्त्याचे काप आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि मी ह्याला चांगलं असं हलवते. कसा लालसर कलर आलेला आहे आपण बघू शकता. ह्याच्यामध्ये मी जेवढा गरा घेतला होता तेवढंच साखर घेतलेली आहे, तेवढ्याच क्वांटिटीमध्ये. तर आपण साखर पण टाकून घेऊ आणि ह्याला चांगलं मी हलवते. आणि एका बाजूला आपण जे सायमल्टेनियसली पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पण चांगलं गरम झालेलं आहे. तर ते पाणी जे आहे ते आपण थोडं थोडं करून ह्यात घालायचं. गॅसची फ्लेम कमीच करायची, नाहीतर पाणी एकदम असं ते बाहेर येऊन तोंडावरती येण्याची शक्यता आहे. तर जे गरम झालेलं पाणी जे आहे ते आपण असं थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालून घेऊया. अंदाजे पाणी टाकायचं आपण, जेवढं पाणी लागेल त्या प्रमाणात पाणी टाकायचं. मी जरा जास्तच गरम करून घेतलेलं आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम मोठी करूयात आणि ह्याला चांगलं असं एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करूयात. आपण बघू शकताय हे आता घट्ट होत आलेलं आहे. तर आपण गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करून ह्याला 5 मिनिट असं झाकून घेऊन एक वाफ काढायची, म्हणजे ह्याचा जो स्वाद आहे तो आणखीन छान होतो आणि एनहान्स होते सगळे आपले त्यात टाकलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड. हे 4-5 मिनिट झालेले आहेत, कशी वाफ झालेली आहे बघू शकताय आपण. आणि कढईला पण असं तूप सोडायला लागलेलं आहे. तर आपला जो हलवा आहे सुजीचा तो ऑलमोस्ट झालेला आहे. तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मी गॅस बंद करत आहे.
ऑलमोस्ट आपला झालेला आहे, गॅस बंद केलेला आहे. एका बाउल मध्ये आपण ह्याला काढून घेणार आहोत. आता आपण बघू शकताय कसा सुटसुटीत आणि मस्त झालेला आहे आपला हलवा. एका बाउल मध्ये मी ह्याला काढून घेतलेला आहे. बघू शकताय आपण कसा दिसत आहे टेम्पटिंग. आता ह्याला आपण थोडीशी वरनं गार्निशिंग करून घ्यायची, काजू बदाम चे काप ठेवून. हा आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी देवाला कुठलाही प्रसाद बनवायचा असेल आणि सहजही खायचा असेल तर बनवायचा, खूप छान लागतो, मुलांना पण खूप आवडतो. तर अशा पद्धतीने आपला सुजीचा जो हलवा आहे तो रेडी झालेला आहे, आपण बघू शकताय. Thank you.